नमस्कार, धनत्रयोदशीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी सुनील, बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, संचालनालयाला राज्य सरकारकडून सूचना। आज पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 21 पैसे प्रति लिटर स्वस्त। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमती घटल्यानं भारतात इंधनात कपात। राज्यात पावसाची शक्यता कायम, ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ। सरकारने औणीला भेकडासारखे मारले, शिवसेनेची टीका। आणि नाशिकमध्ये घरगुती वस्तीत भीषण आग, आगीत 6 गाड्यांचे नुकसान। आता पाहूया सविस्तर उत्तर। राज्यातील दुष्काळी भागामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला याबाबत परिपत्रक काढले आहे। या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना उच्च शिक्षण विभागाला देण्यात आल्यात। राज्य सरकारने 31 ऑक्टोबरला राज्यातल्या 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीची जाणीव ठेवत विद्यापीठांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर 39 तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। पेट्रोलचे दर प्रति लिटर 90 पार करते की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असतानाच गेल्या 15 दिवसापासून या दरांमध्ये कपात बघायला मिळत आहे। आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत। पेट्रोलचे दर प्रति लिटर 22 पैशांनी तर डिझेलचे दर 21 पैशांनी उतरले आहेत। मुंबईत पेट्रोलचा दर हा 84 रुपये 6 पैसे आहे तर डिझेलचा दर 76 रुपये 67 पैसे आहे। मुंबईत असे दर असतानाच दिल्लीतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली आहे। पेट्रोल दर 22 पैसे प्रति लिटर कमी झाल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर 78 रुपये 56 पैसे इतका आहे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 20 पैशांची कपात झाल्यानं दिल्लीत 1 लिटर डिझेलसाठी 73 रुपये 16 पैसे मोजावे लागणार आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमती घटल्यानं भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात होताना दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। कोकणामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला। महाराष्ट्रामध्ये हलक्या सरीभर असल्या राज्यभर सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे, त्यामुळे उकाडा देखील निर्माण झाला आहे। राज्यांमध्ये मागील 24 तासांमध्ये महाबळेश्वर, नाशिक, सातारा, बुलढाणा येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। पुढील 2 ते 3 दिवस बहुतांश ठिकाणी आकाश ढगाळ राहणार आहे। मुंबई आणि परिसरामध्येही आकाश अंशतः ढगाळ राहून काही भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे। निरभ्र आकाशामुळे मागील आठवड्यामध्ये कोकण, मुंबई परिसर वगळता राज्यात इतर ठिकाणी किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती, त्यामुळे रात्री चांगलीच थंडी जाणवत होती। मात्र ढगाळ वातावरण निर्माण होताच थंडी गायब होऊन उकाड्यात वाढ झाली आहे। महाबळेश्वर आणि नागपूर वगळता राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान 20 अंशांच्या पुढे गेलं आहे। कमाल तापमानही 34 ते 36 अंशांच्या आसपास आहे। ढगाळ स्थिती दूर झाल्यास उकाडा कमी होऊ शकणार आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील अवनी वाघिणीला वन खात्याने ठार मारल्यानंतर शिवसेनेने भाजपवरती सरसंधान साधले आहे। सरकारने अवनीला भेकडपणे मारलं अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे। पाहूयात हे वृत्त। टी1 वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न न करता तिच्यावर थेट गोळ्या झाडण्यात आल्या असा वन्यप्रेमींचा आरोप आहे। त्यामुळं वन खात्याच्या कृतीबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावरूनच शिवसेनेने सरकारला लक्ष्य केलं। दुष्काळ, उपासमारी, कुपोषण, सरकारी अनास्था, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात माणसे मरत आहे, मात्र त्यासाठी कोणीही व्यवस्थेला नरभक्षक ठरवत नाही। मात्र वन्य प्राण्यांना नरभक्षक ठरवून शिक्षा दिली जाते। ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाही त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्यजीवांचं काय? तुला भेकडासारखं मारले, रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते असा टोला सेनेने भाजपाला लगावला। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। नाशिकमधील चुंचाळी परिसरातल्या घरगुती वस्तीत भीषण आग लागली। ही आग पहाटेच्या सुमारामध्ये लागली। यात 6 गाड्यांचे नुकसान झाले आहे। ऐन सणासुदीच्या वेळी घटनेत झालेल्या नुकसानीमुळे हळहळ व्यक्त होतीये।
नाशिकमधल्या या जाळीत कांडमध्ये पल्सर, प्लेजर, ॲक्टिवा तसेच इतर 6 गाड्या जळून खाक झाल्या. या जळीत कांडमध्ये गाड्यांचं नुकसान होऊन यामध्ये पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की ही दुर्घटना असून कोणत्याही प्रकारचा घातपात नाहीये. तर नागरिकांचे म्हणणे आहे की हे गाव गुंडांचं काम आहे. एक तर ती फटाक्याने आग लागलेली असावं किंवा काय म्हणतात शॉर्ट सर्किट म्हणजे स्पार्क वगैरे काही ते झालं असं स्थानिकांचं म्हणणं आहे. परंतु पोलीस ऑफिसर्स म्हणून आम्हाला असं वाटतं की बा त्या गाड्यांची जी ठिकाणं आहे पार्किंगचं तर ते पूर्ण खिडक्या आहेत त्या बिल्डिंगच्या पूर्ण खिडक्या ज्या आहेत एका लाईनीमध्ये तर त्याच्या बाजूला त्या गाड्या पार्क केलेलं होतं. मग रात्री एखाद्याचं कदाचित सिगारेटचं पण विषय असू शकतो किंवा इतर काही गैरप्रकार आहे का किंवा घातपात आहे का याच्या दृष्टीने आपण फॉरेन्सिकची टीम तिथं बोलावलेली आहे. त्यांनी पण सॅम्पल्स वगैरे कलेक्ट करून आणि प्राथमिक त्यांचाही अंदाज हाच आहे किंवा याच्यामध्ये घातपाताचा प्रकार. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. अमेरिकेने इराणवरती लादलेले तेल निर्बंध आजपासून लागू होणार आहेत, त्यामुळे भारतासह 7 देशांना 6 महिन्यासाठी सवलत मिळाली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिवाळीच्या तोंडावरती बसणारा धक्का तुर्तास टळला आहे. अमेरिकेने युरोपीय देशांच्या मदतीने 2015 साली इराणबरोबर अणुकरार केला होता. त्यात इराणने अण्वस्त्र निर्मिती थांबवण्याचं मान्य केलं होतं. अमेरिकेने इराणच्या व्यापाराचे दरवाजे खुले केले, मात्र इराण या कराराच्या अटी पाळत नसल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली. तसेच इराणवर नव्याने निर्बंध लादले. त्यानुसार इराणकडून खनिज तेल विकत घेणाऱ्या देशांवरही अमेरिकेने निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. निर्यातीतील मिळालेल्या पैशाचा इराणने अण्वस्त्र निर्मितीसाठी वापर करू नये हा अमेरिकेचा उद्देश आहे. मात्र त्याबरोबर मित्र देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसू नये याकडेही लक्ष दिले आहे. इराणकडून खनिज तेल आयात करण्यावरील निर्बंध हा आजपासून लागू होत आहे. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असता, कारण इराण हा भारताचा मोठा तेल पुरवठादार देश आहे, त्यामुळे भारतासह अन्य काही देशांनी अमेरिकेशी चर्चा करून या निर्बंधातून सवलत मिळवली. त्यानुसार भारत, जपान, दक्षिण कोरिया, तुर्कस्तान आदी देशांना पुढील 180 दिवसापर्यंत इराणकडून तेल आयात करण्यास सवलती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुण्याचे वैभव असलेल्या शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये पुणेकरांनी दिव्याच्या प्रकाशात शनिवारवाड्याचे लोभस रूप पाहण्यासाठी गर्दी केली होती. निमित्त होते ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी गेल्या 17 वर्षापासून चैतन्य हास्य क्लबच्या वतीने करण्यात येणारा दीपोत्सव. या दीपोत्सवाची सुरुवात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली. अंधकारातून प्रकाशाकडे प्रत्येकाने आपल्या आयुष्याची सुरुवात करावी आणि आयुष्यात नेहमी सकारात्मक राहून काम करावे या उद्देशाने हा दीपोत्सव चैतन्य हास्य क्लब करत आहे. या दीपोत्सवात पुणेकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. पाहूया दिव्या प्रकाशात शनिवार वाड्याचे हे लोभस्वरूप.
शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे। बार्शी शहरातील बाजारपेठेमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे मंदी आली आहे। शहरातील बाजारपेठांमध्ये दुष्काळाची सावट पसरली आहे। सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि मजूर वर्ग अडचणीत आलाय, म्हणून बाजारपेठ शांत झाली आहे। पाऊस नसल्याने पुढे परिस्थिती भयानक निर्माण होईल असे शेतकरी आणि व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे। बार्शी शहरास मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्याने बार्शी शहराची बाजारपेठ ही मोठी आहे। या बाजारात रोज लाखोंची उलाढाल होते। बार्शी शहराच्या आजूबाजूला मराठवाड्यातील आणि तालुक्यातील ग्रामीण भाग जास्त प्रमाणात आहे। शहरातील बाजारपेठ ही शेतकरी आणि मजूर वर्गावरच अवलंबून आहे। शेती हा शेतीवर, पण या पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतात कुठल्याही प्रकारचे खरीप पीक आले नाही आणि पाऊस नसल्यानं आता रब्बीची पेरणी देखील झाली नाही। पाऊस नसल्याने शेतात कुठल्याही प्रकारचे पीक नसल्यानं बाजारात कुठल्याही प्रकारचा माल विक्रीसाठी आलेला नाही, कारण शेतकरी हा शेतातील माल विकून आपला रोजचा उदरनिर्वाह करतो। पण सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती न पिकल्याने शेतकरी आणि मजूर वर्ग अडचणीत सापडला आहे, म्हणून सगळ्या बाजारपेठ शांत झाल्या आहेत। पाऊस नसल्यामुळे पुढे परिस्थिती भयानक निर्माण होईल असे फटाके व्यापारी, पणती उत्पादक, कुंभार, कपडे व्यापारी आणि जनरल स्टोअर्स आणि इतर व्यापारी वर्गातून बोललं जात आहे। काका, आज बाजारात मंदीचं सावट आहे, याबद्दल आपण काय सांगू शकत? गिराईक कमी आहे, दुसरं काय, पाऊस नसल्यामुळे खेड्याचे गिराई येत नाही। आमचे लहान दुकान आहे, खेड्याचे गिराई येत होते ते बंद झालेले आहे आणि मोठ्या दुकानात येतात ते। मोठ्या दुकानात या, मोठ्या दुकानात तुम्हाला व्यवस्थित मिळत होते। छान विचार आहे, महाग आहे। धन्यवाद। काका, बाजारपेठेत दुष्काळामुळे सावट आहे, ग्राहकाचा बाजारात वावर नाही, याबद्दल आपण काय सांगू शकतो? काय, इथली बाजारपेठ जी आहे बार्शीची, ती पूर्ण आपल्या ग्रामीण भागावर अवलंबून असल्यामुळे, त्यावर्षी दुष्काळ असल्यामुळं फार फरक आहे, म्हणजे 60-70% फरक आहे याच्यामध्ये। किती फरक आहे असं म्हणता आपण, पण याच्यावर नेमकं कशामुळे फरक जाणवतो आपल्याला? काय, बाजारपेठ मेन आपली जी अवलंबून आहे ते मार्केट यार्डवर अवलंबून आहे आणि मार्केट यार्डात पाऊस नसल्यामुळं, काही माल नसल्यामुळं फार मोठा त्याचा इफेक्ट आहे। दुकानदार साहेब, तुम्ही आज दुकानात बसलेले आहे, तर सध्या दुकानात बाजाराचं मार्केट काय म्हणतं? तुमचा फटाक्याचा व्यवसाय कसा आहे आता सध्या? धंदा खूप शांत आहे सर, कित्येक वर्षापासून आम्ही हा धंदा करतोय, पण आजपर्यंत असं कधी झालं नाही। दुष्काळ असल्यामुळं धंद्यावर खूप परिणाम पडलेला आहे आणि काल शनिवार बाजारचा दिवस, बाजारच्या दिवशी कमीत कमी मार्केटमध्ये दुपारनंतर चहळपहळ असती, पण काल दिवसभर आम्ही नुसतं बसलेलो आहे। एकही गिराईक दुकानाकडं म्हणजे मार्केटमध्ये गिराईकच नाही, शांत सगळं मार्केट शांत होता। काल दुष्काळ असल्यामुळे लोकही इकडे येईना आणि दुष्काळाचा परिणाम खूप वाईट झालेला, धंदे खूप स्लॅक आहेत आमचे आणि आम्ही हा धंदा आमच्या आजच्या पंजापासून करतोय, पण आज असं कधीच झालं नाही, ही पहिली वेळेस आहे। धंदा खूप शांत आणि स्लॅक आहे, दुष्काळाचं प्रमाण कमी असल्यामुळे ग्रामीण भागात शहरात दुष्काळाचा परिणाम बाजारपेठेवर जाणवत आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस फारच कमी पडल्यामुळं पूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट आहे। दिवाळीचा सण तोंडावर आला आहे, लोकांजवळ म्हणजे उत्पादनात घट आलेली आहे। गावी म्हणजे कुठल्याही ओढ्याला किंवा नाल्याला पाणी नाही, विहिरीचं पाणी अजून किती उच्च केलं तुम्ही सांगू शकत, आणि पाण्याचे स्रोत सध्या कमी झालेले आहेत आणि काही भागात म्हणजे पेरणी झालेली नाही आहे आणि बार्शी मंडळाला फक्त पाऊस दिसतोय,
पण तो गावावर पडलेला पाऊस आहे. बाकीच्या बारशीचा जो भाग आहे बारशीच्या कडेने म्हणून काका आपण हा पंथी विकण्याचा धंदा कुंभाराचा धंदा किती वर्षापासून करताय? 20 वर्षापासून. सध्या बाजारात गिरायकाची अवस्था काय आणि परिस्थिती काय आहे सध्या? बाजारात गिरायकच नाही गो, आता बाजार कुठं गिरायक आहे आता दुष्काळ आहे. गिरायक नसल्याचं कारण काय तुमच्या मते? पावसामुळं. पावसामुळेच म्हणावं लागेल ना कारण. पाऊस नसल्यामुळंच दुष्काळ आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या पाचगणी येथील टेबल लँड वरती फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना घोड्यावरून बसून सैर करण्याचा आनंद आता घेता येणार नाही, कारण पाचगणीच्या टेबल लँड वरती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारा घोडे व्यवसाय अडचणीत सापडलाय. पाचगणी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी घोडे चालवण्यावरती बंदी आणली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. पाचगणीमध्ये काही दिवसापूर्वी याच टेबल लँडवर घोडेसवारी करताना पर्यटकांचा पडून मृत्यू झाला होता. यामुळे या घोड्यांवर बंदी आणली आहे. यामुळे पिढीजात घोड्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत योग्य ती कागदपत्राची पूर्तता घोडेचालकांनी करून प्रत्येक घोडे व्यावसायिकाला लायसन्स देण्याची कार्यवाही सुरू असल्याचं मत पाचगणी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांनी व्यक्त केलंय. टेबल लँड जी दुर्घटना घडली आणि एक टुरिस्ट त्या घोड्यावरनं वारला पडून त्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनानी टोटल टेबल लँडची घोडा गाडी बंद केलेल्या आहे. परंतु हे पारंपरिक लोकांचा व्यवसाय आहे. जवळजवळ 400 कुटुंब त्याच्यावर जगत आहे. तर नगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर लायसन्सेस द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. रविवारीच मीटिंग घेऊन त्या लोकांनी कुठले कुठले डॉक्युमेंट्स द्यायचे आहे, जसं घोड्याची तपासणी, घोडा चालक मालक दोघांचे पेपर्स, पोलीस रिपोर्ट, त्यांचं व्हेरिफिकेशन, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे हायकोर्टाने आदेश दिलं होतं की घोडाला संपूर्ण 80 एकरमध्ये एक ट्रॅक बनवून द्यायचा आणि त्या ट्रॅकवरनंच त्यांनी चालायचं, तो ट्रॅकचं सुद्धाही नोटिफिकेशन आणि त्याची मोजमाप आम्ही लावून केलेला आहे. गोरगरिबांचा प्रश्न आहे. दिवाळी सीझन पुढं आहे, पर्यटक येणार आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याच्या आधी लवकरात लवकर ह्या लोकांनी लायसन्स इश्यू केलं तर आम्ही पेपर्स दिलं की आम्ही त्यांना लायसन्स इश्यू करून देणार. आणि ह्या कामात नगरपालिकेचं प्रशासन खूपच सज्ज झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त लोकांना मदतीसाठी स्पेशल काउंटर उघडलेलं आहे आणि कोणाही हल्लजीपणा ह्या गोष्टीसाठी होऊन देणार नाही. निदर्शनात आलं तर त्या माणसावर आम्ही कारवाई करू. ह्या लोकांचा व्यवसाय लवकरात लवकर चालू पण व्हावं आणि हायकोर्टचं कुठलंही अवमान पण होऊ नये म्हणून नगरपालिका फुल प्रयत्न करून लवकरात लवकर हे चालू करू. पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय. घोडे व्यावसायिकांवर आलेल्या या बंदमुळे आता स्थानिक घोडे व्यावसायिकांची येणारी दिवाळी मात्र अंधारमय झाल्यानं सर्व व्यावसायिक हतबल झाले आहेत. घोडे व्यावसायिकांवर पालिकेने नियमावली ठरवून देऊन आमचा व्यवसाय पूर्ववत सुरू करावा अशी मागणी घोडे व्यावसायिक करीत आहेत. आज आमचा उदरनिर्वाह जरी होत असेल तरी मुलांचं शिक्षण म्हणा, मुलाबाळांचं लग्न हाट म्हणा, हे पूर्ण आम्ही टेबलँडवरती धंदा करतो, व्यवसाय करतो, त्याच्यावरती आमचा अवलंबून आहे. आज जर का आम्हाला शासनानं बंदी केली, मनाई घातली, तर आमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांचा प्रश्न आहे उद्भवतो आहे. लग्न हाट आहेत, असले मोठमोठे कार्य जे आम्ही टेबलँडवरती व्यवसाय करून भागवत असतो हे कशा प्रकारे करणार? तर शासनानं आमची सरसकट व्यवसाय बंद न करता आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा आणि त्यांनी आमच्यावरती लक्ष घालावं आणि आमचा हा येतो धंदा सुरळीत चालू करावा एवढीच आम्ही शासनापाशी विनंती करतो. पाचगणी बरोबरीने महाबळेश्वरमध्ये देखील बंदी लागू केली होती, मात्र महाबळेश्वरच्या घोडे व्यावसायिकांच्या बैठकीनंतर ही बंदी हटवण्यात आली. मात्र ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला तरी पाचगणीच्या टेबल लँडवरील बंदी मात्र कायम असल्यानं घोडे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. मी टेबल लँड व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष आहे. गेले वंशाळ हा माझा धंदा आहे. गेले आता माझं स्वतःचं वय 62 वर्ष आहे. मी माझी मुलं हे सगळे ह्या व्यवसायावरच आमचा उदरनिर्वाह चालत असतो आणि कित्येक वर्षापासून हे असं आमच्या ह्याच्यामध्ये की कधी घडलेलं नाही आहे, परंतु आता हे अचानक घडल्यामुळे आम्ही तरी त्याच्यावर काय करणार? तरी शासनाने जो काय निर्णय काढलेला आहे त्याची कागदपत्रं व आम्ही ती नियम पाळण्यास तयार आहे. तरी शासनाने
आम्हाला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष स्वर लक्ष्मीताई कराडकर तसेच सी ओ मॅडम यांनी आम्हाला सहकार्य करून आम्हाला होता होईल एवढी कागदपत्राची पूर्तता करून त्यांनी लवकरात लवकर आमचा धंदा व्यवसाय चालू करावा. नाही केलं तर आमचे दिवाळीचे फार नुकसान होईल, कारण वर्षाचं पहिलं सीझन हे आमचं असतं. त्याच्यावर पुढचे आम्ही डिपेन्स आमचा चालतो व पुढील आमची कारवाई जी चालते त्याच्यावर आमची पुढील कारवाई चालते. या पुढील काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने विशेष जबाबदारी घेऊन नियमावली घालणे गरजेचे आहे. मात्र पिढीजात सुरू असलेला घोडा व्यवसाय मात्र बंद ठेवून या घोडे व्यवसायांवर उदरनिर्वाह करणाऱ्या घोडे व्यावसायिकांवर बंदी घालणे योग्य नसल्याचं मत जनसामान्यांतून होत आहे. घोड्याचा व्यवसाय करत होतो आणि करत आहे, परंतु जे आता दुर्घटना घडली हे आम्हाला पण काय चांगलं झालं नाही, परंतु त्या जे पॅसेंजर बसलं होतं त्याच्या हलगर्जीपणामुळे तो अपघात झाला आणि त्याचं दुःख निधन झालं. ते दुःख निधन झाल्यानंतर आमच्यावरती ह्यांनी सातारा पोलीस स्टेशननी त्या सगळ्यांनी आमच्यावरती कारवाई करून पोलीस स्टेशननी आमचं सगळं ते बंद ठेवलं. बंद ठेवल्यानंतर आज काय आहे की अपघात कुठं होत नाहीत, होतात. आम्ही पण सुखा त्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहे, परंतु आज आमच्यावरती सुशित बेकारवरती लोक आहेत. गेल्यावेळी 40 वर्ष धंदा करतात आणि आज सगळ्याचा पोटापाणीचा प्रश्न आहे, तो लवकरात लवकर शासनाने सोडवावा आणि पाचगणी नगरपालिकेने आणि आमचं दिवाळी सीझन जाणार नाही ह्याची दक्षता घ्यावी अशी मी शासनाला आणि पाचगणी नगरपालिकेला विनंती करतो. तसेच या आमच्या सगळ्या सहकार्यामध्ये पाचगणी नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर यांनी मोठ्या आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांनी आता युद्धपातळीवरती आमचं काम चालू ठेवलेलं आहे. तरी पण शासनाने त्यात हे करावी, त्यांना मदत करावी आणि लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवा. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेले पाणी जायकवाडी धरणामध्ये दाखल झालंय. या पाण्याची रविवारी भाजपचे कल्याण गायकवाड यांनी जलपूजन केले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती दिसून आली. मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता भाजप सरकारने नगर नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले. ते पाणी धरणात दाखल झाल्यामुळे मराठवाड्याला काहीसा दिलासा मिळणार आहे. भविष्यात मराठवाड्याला पाणी टंचाई भासू नये यासाठी जलपूजन केले असे भाजप विधानसभा अध्यक्ष कल्याण गायकवाड यांनी यावेळी सांगितलं. सकाळी शिवाजी चौकातून कल्याण गायकवाड, नगराध्यक्ष सूरज लोळगे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण आवटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक ते जायकवाडी धरण पायपीट करत वाजत गाजत जाऊन विधिवत जलपूजन करण्यात आले. या गोदावरी पात्रात काल जवळपास 1.5 TMC पाणी आलं. आम्ही तालुक्यातील पैठण तालुक्यातील सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आज एक मानस बनवला की या सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी जे पश्चिम महाराष्ट्राचं पाणी आम्हा सर्वांना दिलं, आम्ही सरकारचे आमच्या सर्व नेत्यांचे या ठिकाणी विशेष खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेब त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या माध्यमातून सर्व आमदार एकत्रित झाले आणि त्यांनी पुढाकार घेऊन नाथसागरामध्ये पाणी सोडण्याचा अहोरात्र प्रयत्न केला. गेल्या वर्षी तेच बघायला मिळालं, त्याच्या अगोदरही तेच बघायला मिळालं आणि याही वर्षी ज्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यानं याचिका दाखल केली त्यावेळेला सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि मराठवाड्यातील सर्व पक्षाचे नेते आणि आमदार पुढे आलेत आणि या ठिकाणी त्यांनी सुप्रीम कोर्टातून निकाल लावून घेतला की मराठवाड्याला त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे. सर्व धरणातून जवळपास 1.5 TMC कालपर्यंत या ठिकाणी पाणी पोहोचलंय आणि त्याच माध्यमातून मराठवाडा हा सुखावला गेलेला आहे. मी आजच्या प्रसंगी भारतीय जनता शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. देशात राज्यात सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी पाहुण्यांना बोलावून फराळाचा आस्वाद दिला जातो. पण जे रस्त्यावरती आपला संस्कार थाटून बसलेले आहेत अशा लोकांच्या मुलांना दिवाळीचा आनंद दिलाय तो पुण्यातील नवरात्र उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी. पाहुयात ही सकारात्मक बातमी. गेल्या 7 वर्षापासून पुणे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीनं शहरातील फुटपाथवरील गरीब मुलांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी कार्यकर्ते मुलांना तेल उटणे लावून त्यांना आंघोळ घालतात. त्यानंतर त्यांना नवीन कपडे आणि फराळ फटाके फोडून दिवाळी साजरी करतात. वंचित मुले ही फुटपाथवर भटकत असतात, प्रसंगी फुगे विकून आपल्या आई वडिलांना मदतही करतात. अशा मुलांना दिवाळी सणही साजरा करणे शक्य नसते, त्यामुळे हा उपक्रम पुणे नवरात्र महोत्सव समितीने केला आहे. सर्वप्रथम सर्वांना पहिल्या आजच्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या गोभारतच्या हार्दिक शुभेच्छा. की आपण पाहिलं असेल की रस्त्यावर जात असताना आपण चौकाचौकामध्ये अभिमानाने तिरंगाचा झेंडा घेऊन जो मुलगा आपल्याला देत असतो, विकत असतो, फुगे विकत असतो, आपल्याला लागणाऱ्या वस्तू विकत असतो, खऱ्या अर्थानं जो कष्ट करतो
आणि ज्याला खरी कमाई म्हणली जाते त्या मुलांना दिवाळी काय हे माहितीच नसतं. या अर्थाने आम्ही गेले 7 वर्षापासून हा उपक्रम आम्ही केलेला आहे चालू, की दिवाळी ही सर्वांनी मिळून एकत्ररित्या सर्व धर्म समभाव सर्व विचार पैसा अडका बाजूला ठेवून ही दिवाळी केली पाहिजे. या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी करतो. आपण पाहिलं असेल की आत्ता आम्ही या मुलांना उटणं लावतो, तेल लावतो, त्यांना आंघोळ घालतो, चांगल्या साबणाने आंघोळ घालून नवीन नवीन कपडे खाऊ फराळाचं पदार्थ देत असतो. हे खूप मोठं. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. बाबर आझमनं भारताचा कर्णधार विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला आहे. बाबर आझमनं आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सगळ्यात जलद 1000 रन्स पूर्ण केले आहेत. 1000 रन पूर्ण करायला बाबर आझमला फक्त 26 इनिंग लागले आहेत. विराट कोहलीने 27 इनिंगमध्ये 1000 रन पूर्ण केले होते. न्यूझीलँड विरुद्धच्या तिसऱ्या T20 मॅचमध्ये बाबर आझमने 58 बॉलमध्ये 79 रनची खेळी केली. बाबर आझमने विराटचं रेकॉर्ड मोडलंय. बाबर आझमने 26 T20 मॅचच्या 26 इनिंगमध्ये 54.26 ची सरासरी आणि 124.37 स्ट्राईक रेटने 1031 रन केले आहेत. T20 मध्ये बाबर आझमच्या नावावर 8 अर्धशतकं आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोर 97 रन आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. साताऱ्यात गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी सीताफेने पकडले आहे. साहिल सिकलगार असं अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. पाटण तालुक्यातील तारळे भागात रात्रीच्या सुमारास साहिल रुस्तम शिकलगार वय 21 राहणार नागठाणे असे अटक केलेल्या युवकाचं नाव आहे. त्याच्याकडील गावठी कट्ट्यासह 4 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी ताब्यात घेतलेल्या गावठी कट्ट्याची पाहणी करून संशयिताची चौकशी केली आहे. संशयितावर यापूर्वी बोरगाव आणि उमरस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती उमरस पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली आहे. उमरज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले साहेब यांना एक रात्री इन्फॉर्मेशन मिळाली होती की तारळेगावच्या हद्दीमध्ये एक इसम आहे आणि तो देशी गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ते स्वतः आणि स्टाफसहित त्या ठिकाणी रात्री साधारण 1:30 सुमारास रवाना झाले. रवाना झाल्यानंतर त्यांनी तो इसम समोरून येत असताना त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली आणि त्याची पूर्ण अंग झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एक देशी कट्टा आणि त्यासोबत त्याच्या खिशामध्ये साधारण 4 जीवंत राऊंड असं एकूण मिळालेलं आहे. त्यानुसार जो संशयित इसम आहे त्याचं नाव साहिल शिकलकार असं आहे. तो राहणार नागठाण्याचा आहे. त्याच्याकडून एक देशी कट्टा आणि 4 जीवंत काडतुसं जप्त करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार उमरस पोलीस स्टेशनला Arms Act 325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि सध्या जो संशयित इसम आहे त्याच्यावरती यापूर्वीसुद्धा 2 गुन्हे दाखल आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, संचालनालयाला राज्य सरकारकडून सूचना. आज पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 21 पैसे प्रति लिटर स्वस्त. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमती घटल्यानं भारतात इंधनात कपात. राज्यात पावसाची शक्यता कायम, ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ. सरकारने अवनीला भेकडासारखे मारले, शिवसेनेची टीका. आणि नाशिकमध्ये घरगुती वस्तीत भीषण आग, आगीत 6 गाड्यांचे नुकसान. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.